महाविकास आघाडी सरकारने जी चूक केली होती 2011 सेन्सस प्रमाणे ज्या सदस्य संख्या होती ती सदस्य संख्या नवीन सेन्सस 2021 ते येण्यापूर्वी वाढवली, नियमबाह्य काम केलं आणि त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिकेमध्ये ज्या सदस्य संख्या वाढल्या होत्या त्या कालच्या कॅबिनेटमध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सरकारने 2011 सेन्सस प्रमाणेच सदस्य संख्या राहतील आणि त्याप्रमाणेच निवडणुका होतील हे नियमांतर्गत जे होतं त्याचा निर्णय काल घेतला। महाराष्ट्राच्या जनतेमार्फत मी त्यांचे आभार मानतो, परंतु नगरपालिका नगरपंचायत मध्ये सुद्धा महाविकास आघाडी सरकारने 2011 सेन्सस डावलून सदस्य संख्या वाढवली आहे, त्यामुळे नगरपालिका नगरपंचायत मध्ये सुद्धा तातडीने जी वाढवलेली सदस्य संख्या कमी करून 2011 सेन्सस प्रमाणे त्या निवडणुका घ्याव्या अशी मागणी मी आज केली आहे। आणि इकडे जिल्हा परिषदला महानगरपालिकेला जर 2011 सेन्सस लावलाय कालच्या कॅबिनेटमध्ये तर नगरपालिकेला सुद्धा तो 2011 सेन्सस लावून 2011 प्रमाणेच त्या ठिकाणी सदस्य संख्या ठेवून निवडणुका घेतल्या पाहिजे अशी मागणी मी आज माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांना केली आहे। नियमबाह्य काम केलं होतं महाविकास आघाडीने, 2011 सेन्सस अजूनही 2021 सेन्सस जात आहे, 2011 सेन्सस सुरू आहे आणि ग्रामविकास आणि नगर विकास कायद्यामध्ये जो अवेलेबल सेन्सस आहे त्याच्याप्रमाणेच तुम्हाला सदस्य संख्या कायम ठेवता येतं, तुम्हाला डिलिमिटेशन करता येत नाही। पण तुम्ही जे केलं आहे महाविकास आघाडीने ते चुकीचं केलं होतं। आपल्याच मताने 4.5% वाढ दाखवली लोकसंख्येची आणि त्या लोकसंख्येच्या वाढीवर त्यांनी सदस्य संख्या वाढवली, मुळात ही मोठी चूक महाविकास आघाडीची होती, ती चूक फडणवीस सरकार आणि एकनाथ शिंदे सरकारने सुधारली आहे आणि ही चूक सुधारणे आवश्यकच होतं कारण नियमात आहे, नियमबाह्य काम महाविकास आघाडी सरकारने केलं होतं आणि म्हणून या ठिकाणी ही चूक सुधारली, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो। तसंच माझी दुसरी मागणी आहे, या सरकारने 2.5 वर्ष विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्राच्या विकासाचे विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्राचा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग भरून काढण्याकरता किंवा बॅकलॉगची छाननी करण्याकरता जे वैधानिक मंडळ तयार झाले होते, विदर्भ वैधानिक मंडळ, मराठवाडा वैधानिक मंडळ आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ, 2.5 वर्ष अजितदादा पवार सांगत होते की पहिले 12 आमदार द्या मग आम्ही तुम्हाला विदर्भ वैधानिक मंडळ देऊ, म्हणजे विदर्भाचा आकस बघा किती 12 आमदारांशी जोडलं होतं विदर्भाला, म्हणजे राज्यपालांनी 12 आमदार दिले तरच आम्ही विदर्भाचं वैधानिक विकास मंडळ देऊ आणि घाईघाईमध्ये अल्पमताच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी हा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला। पण मी आज माननीय एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीसजी या दोन्ही या दोघांना विनंती केली आहे की बहुमताच्या सरकारने तातडीनं विदर्भाच्या विकासाचं विदर्भ वैधानिक मंडळ, मराठवाड्याच्या विकासाचं मराठवाडा वैधानिक विकास मंडळ आणि उर्वरित महाराष्ट्राचं वैधानिक विकास मंडळ हे तातडीनं महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये आणून शासनाने आपल्या कॅबिनेटमध्ये आणून आणि तातडीनं सभागृहामध्ये आणून त्याला मुदतवाढ द्यावी, जेणेकरून संपूर्ण बॅकलॉग विदर्भाचा मराठवाड्याचा उर्वरित महाराष्ट्राचा पूर्ण झाल्याशिवाय या वैधानिक मंडळाला पुन्हा या ठिकाणी कोणी थांबवू नये, या वैधानिक विकास मंडळाला पुन्हा मुदत वाढ द्यावी अशी मागणी मी आज केली आहे। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।